बाबा मला दहा रुपये पाहिजे दहा रुपये पाहिजे काय करशील का नाही दहा रुपयाचा बाबा मी काय कुल्फी खाईन का, मला कुल्फी घ्यायला पाहिजे दहा रुपये दुपारी येते कुल्फीवाला बरं बरं ठीक आहे देतो तुला पैसे देतो तीस रुपये देईन तू बी खाज आईले बी देजो आणि आजीसाठी बी घेऊन कुल्फी है ना तीन कुल्प्या घेजो मग हा बाबा मी दहा दहा वाली कुल्फी घेन आजी मला पाच रुपये देते पाच वालीच कुल्पी खायला हवते मला दहावाली कुल्फी खायची आहे तर तीस रुपये दिन दिन तुले तीस रुपये पाहिजे ना देतो काय रे प्रकाश काय म्हणते ह्या गण्या काही नाही आई गण्या कुल्फी खायची आहे तर पैसे पाहिजे त्याले तर देतो म्हटलं हा काय रोज कुल्पी खाणं चालू आहे तरी त्याला पाहिजे रोज कुल्फी खातो तर तू पाच रुपये वाली चारत मला आता मी बाबाले तीस रुपये मागतो आज दहा वाली कुल्फी खाऊ आपण हा काय खाय खाय दहा वाली खाय बोल काय म्हणत अरे प्रकाश आज शनिवार आहे ना आज दिवसही चांगला आहे आणि आज हनुमान जयंती बी आली आहे तर करतो काय कढई मग बाबा काय म्हणते बाबाले विचारलं काय तू बाबा काय म्हणत रे काय बाबाला विचारा लागते आज हनुमान जयंती आहे तर करून टाकू म्हटलं कढई आणि चार पाच लेकरांना जेवण देऊ म्हटलं चांगला आहे ना आई मग आता जेवण देत म्हणतो चार पाच राहिले तर जेवण देऊन टाक अन कढई करायची आहे तर करून घेन मी मारुती बाजवळ आजी मी माझ्या मित्राला बोलावन जेवण कराले हो ना बेटा गणे आज आहे बोलाव तू या मित्राले मना जेवण कराले दुपारी हा बाबा मी चंदुले बोलावन अन श्यामले हा काय म्हणजे तू तु, तु या मित्राला बोलाव जाकरणी त्याला बोलाज आणि प्रीतीचे दोन लेकर आहे त्याला बी बोलावून घेज हा आजी आणतो मी त्याला बोलावून आई हाय काय मग कडे कराले सगळं सामान आणा लागन दुकानातून हा सामान गिमान आहे नारळ नाही आहे तर नारळ घेऊन ये रवा गिवा आणा लागते काय का, आई क रवा हाय सगळं सामान आहे रे फक्त नारळच नाही आहे तर नारळ घेऊन ये म्हटलं जाय मग दुकानातून घेऊन ये हा आई आणतो नाही पूजा कराले रुईचे फुलं लागन ना फुला फुलासाठी पाठवून देजो बाबाले बाबाले फुल जा बरं जा मग लवकर लवकर ना घेऊन ये मग आणखी मला स्वयंपाकाची तयारी लागन जा मग प्रकाश लवकर नारळ घेऊन ये मी आरतीचा ताट तयार करून ठेवतो तुम्ही जा मग पूजा करून या मारुती बाजवडून तोपर्यंत तो बबिताना मी स्वयंपाक बनवतो मग काय लेकर जेवणच द्याच राहीन हाई जातो अन तू बी जातो त्या मित्राला सांगून दे जा म्हणा दोन वाजता जेवण करायला घरी हा वाजी जातो ना सांगून देतो मी बी चल बाप्पा लवकर स्वयंपाकाला लागून जातो लवकर स्वयंपाक झाला पाहिजे बर झाले प्रकाश बाबा आले तुम्ही तर जा बर आता आले तर लवकर जा ना ते रुईचे फुलं घेऊन या जा ना प्रकाश बाबा जा ना लवकर घेऊन या ना फुलं रुईचे घरी आल्याबरोबर चालू झालं काय तुझ्या आता हे घेऊन या ते घेऊन या पाणी तर दे प्याले जाणं जाणं पहिले घेऊन या ना मग त्याचा पाणी कायच्यासाठी पाहिजे तुले रुईचे फुलं काय हो किती भुलकड आहे तुम्ही काही आठवण गिटवण ठेवत जाणं आज हनुमान जयंती आहे माहित नाही काय तुम्हाला अरे हो नाही काय आज हनुमान जयंती आहे लक्षातच नाही राहिलं लक्षात नाही राहिलं म्हणता काय राहते तुमच्या लक्षात जाणं मग जाणं लवकर फुलं घेऊन या ना आता प्रकाश गेला नारळ आणाले आता येतच असं तो बरं ठीक आहे घेऊन येतो मग प्रकाश बाबा लवकर ये जा नहीं तो तिकड़े जाऊन बस जा तुम्हें वाट पाहत बसा लागन हाँ हाँ लवकर येतो चल बाबा आता मी भी स्वयंपाकाला लागतो अबे लेखा ले श्याम मैं लय मन होता खेला पण आता ऊन तपते आता नहीं खेलू संध्याकाळी खेलू लेखा आता बराबर है ठीक आहे ना चंदू संध्याकाळीच खेलू लेखा ने ले। अरे गण्या तू इथं कसा काय आला अबे लेखा आज कनी माया घरी जेवण आहे आज हनुमान जयंती है कनी तो मैं आजीन जेवण ठेवलं तो ये जा म्हटलं जेवण कराले आता अभे आताच नाही ना चंदू आता स्वयंपाक असतो दोन एक वाजता ये जा म्हणे माहि आजी तर ये जा मग तुम्ही दोघं बी सांगितले जेवणाले काय तुम्ही दोघं आहे मी आहे अन शिला अन राणी अन प्रीतीचे लेकर बस एवढेच सांगितले हाऊन ना मग बरं ठीक आहे ये जा मग जातो आता मी घरी बोला प्रकाश भाऊ काय देऊ लय दिवसाचे आले तुम्ही तर दुकानात येतच नाही बा या लागते कधी कधी काम पडते तेव्हा येतो बा नारळ पाहिजे होतं म्हटलं हाय काय तुमच्या दुकानात हा हाय ना बोला ना कोणतं देऊ ओलं पाहिजे का वाढलं द्या ना कोणतंही द्या काय फरक पडते फोडास्त लागते देवाजवळ बरं ठीक आहे देतो मग ओलं नारळ घेऊन जा हाव हाव द्या मग हत् बहीण पूर्ण गाव घुमलो ना आहे फुलं रुईच्या पुलासाठी बी इकडे तिकडे घुमा लागते एवढ्या उन्हात गावात जवळ पाहिजेच एखादं रुईचं झाड काम तर पडतेस चल आता फटाफट फुलं तोडतो आणि घरी जातो नाही तर मग आणखी प्रकारच्याही बोंबलन किती वडचे गेले म्हणून अजून ना भेटलेच नाही काही यायले फुलं आणखी फुलायचा हार बी बनवा लागन पट पट फुलं तोडतो ना लवकर घरी जातो गण्या अ गण्या काय दादा काय म्हणता चाल ना चालत नाही का पूजा कराल चाल ना आणले काय दादा फुलं अ ना आणले ना तुझ्या आधी जवळही दिली आता तुझ्या आधी न बनवला चाल बरं चाल लवकर चाल पूजा कराले बाबा अ बाबा चला ना लवकर इथंच वेळ करता काय चला ना बाबा चला ना लवकर इथंच वेळ करता काय जा वेळ लागन आणखी घरी घरीबी येणार झालं काय सगळं हा हा झालं चला घास लागते आता आपल्याला गण्या चालत असन तर चाल चालत का नाही चालत येतो ना बाबा येतो ना मी चाल मग लवकर लवकर रे पूजा पाती करून आणखी लेकरा ले देणार आजी येतो ना, ये ना स्वयंपाक तर बनवून ठेवतो पहिले झाला स्वयंपाक या तुम्ही लवकर हा आई येतो अय गण्या झालंच नाही काय पाय धुवून चाललं लवकर इथंच वेळ करशील काय पाय धुत का पूर्ण आंघोळच करता आता येतो ना दादा येतो ना पाय धुद्या मला ये ना पाय धुवून झाले ना मी इथं येऊनही बसलो तरी तू पाय धुवून राहिला असा कसा पाय धुत पाय घासून राहिला काय आता चालणार रे गण्या झाल काय पायत इकडे बोलावतो तर इकडे तिकडे जाऊन राहिला तो पाण्यात होय ना इकडे पाण्या चाललं होय ना चला बाबा चला या राहू द्या इथं ये रे कन्या ये चाल बर वाघीन नाही तर तिकून ये लवकर दादा आलो चला मां चला मग लवकर जाऊ हे मग प्रकाश कर लवकर लवकर पूजा हा बाबा करतो हे मारुती बा मी साधी बाधी पूजा करतो काही भूल चुक होईल माफ करजा या बाबा तुम्ही भी पूजा करा मग आणखी घरी जाणार ना आपल्याला ठीक आहे ना तुम्ही फुलं गिलं टाक आणि पाय घ्या लाग देवाचे हो बाबा पोटभर जेवण हो, करतो पोटे हो नाही तू पाशी राहण आजी पोटभर जेवण करतो तेच म्हटलं काही लागन तर सांग रे मला चंदू काय पाहिजे रे तुले काय नाही पाहिजे काकू मला काकू मला ताटातला संपू द्या लागन तर मानतोस मी ओ बबिता त्याला विचारतं काय काय देऊ काय देऊ तुले जे दिवस आठन ते देत आले पोटेले विचारतो काय देऊ काय देऊ ते तो काय तोंडाला मागण काय तुले आपल्या मतानं वाढण करा लागते आता कोणते कोणते लेकर घेते नाही घेत शरम बी लागते कोणाला मागून खाले ठीक आहे नाही ना ना आता नाही विचारत मी आता वाढण करतो हा कर मग बबिता चांगल्यानं वाढण करजो अजी करतो ना चला मग मित्रांनो असा झाला बा आमच्या इथं हनुमान जयंतीचा कार्यक्रम चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा अन लाईक करा अन तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटू मग उद्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद